नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज पुण्यातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या जीवनाविषयी काही माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फुकट असतं, त्यामुळे मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो पुढे येणाऱ्या घंटेला दाबायला विसरू नका। चला तर पाहूया आप्पाचा जीवनपट। प्रकाश हरिभाऊ लोंढे उर्फ आप्पा राहणार उरुळी कांचन जिल्हा पुणे। 1990 कुख्यात गुंड आप्पा याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले। सुरुवातीच्या काळाला तो छोटे छोटे गुन्हे करायचा, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड हवेली सह पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याची दहशत पसरायला लागली। अवैध धंदे चालवून बक्कळ पैसा आप्पा लोंढेने कमावला, त्याचबरोबर त्याची राजकीय नेत्यांची चांगलीच गट्टी होती। आप्पा लोंढे याची घरची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती। 2002 त्याचा भाऊ विलास लोंढे याचा खून झाला, त्यानंतर आप्पाने मोठ्या गुन्ह्यांमध्ये हात घातला आणि तब्बल 50 अधिक गुन्हे केले। आप्पाला अनेक वेळा जेलची हवी खावी लागली आहे, मात्र तरी देखील त्याने गुन्हेगारी सोडली नाही आणि अखेर 29 मे 2015 रोजी 5:30 आप्पांवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला आणि त्याच्या गुन्हेगारीचा शेवटी अंत झाला आहे। मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो लाईक करायला विसरू नका। आणि शेवटचं म्हणजे मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं मित्रांनो फुकट असतं, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। धन्यवाद।